निरोगी महाराष्ट्र प्रगतशील राष्ट्र ही संकल्पना सत्यात उतरवत पुण्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेची सुरुवात झाली आहे. सर्वसामान्य रुग्णांसाठी मदतीचा हात, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची साथ, हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यसम्राट आमदार विनायक निमण यांनी पुण्यामधील 13 दवाखान्यांच्या संयोगाने ही योजना अंमलात आणली आहे. या महाराष्ट्र सरकारच्या योजनेअंतर्गत 971 गंभीर आजारांवर मोफत उपचार केले जातात. यामध्ये बायपास, शस्त्रक्रिया, एंजिओप्लास्टी, हृदयविकार यांसारख्या आजारांचा समावेश आहे. या योजनेसाठी पिवळे अथवा केशरी शिधापत्रिका असणारे नागरिक पात्र ठरणार आहेत. ही योजना 16 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत पुण्यामधील विविध 13 दवाखान्यात सुरू राहणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे पुणे शहराचे अध्यक्ष इक्बाल शेख हे आवर्जून उपस्थित होते. डॉक्टर मनमोहन, आदरणीय काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, या केंद्रातील शासनाने व महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्या या दोन्ही शासनाच्या वतीनं राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या ठिकाणी लागू झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकाच्या घरामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती आजारी पडतो त्यावेळेस त्याचे उपचार करताना त्याला होणारा त्रास, त्याची आर्थिक ओढाताण ही इतकी जबरदस्त असते. स्वतःच्या घरातील बचतीची रक्कम असो, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं घेतलेले उसने पैसे असो, वेळ प्रसंगी सोनं विकून सुद्धा हॉस्पिटलचे उपचार करणं हे सर्वसामान्य नागरिकाला शक्य होत नाही. हे पाहिल्यानंतर या लोकशाही आघाडी सरकारने संपूर्ण देशामध्ये ही राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या ठिकाणी चालू केली. या योजनेअंतर्गत हृदय शस्त्रक्रिया असतील, डायलिसिस असेल, एंजिओप्लास्टी असेल, आतड्याचे विकार असतील, स्त्रीरोग असतील, बालरोग असतील, अपेंडिक्स असेल, असे 971 विविध प्रकारचे आजार यांच्यावरती उपचार, शस्त्रक्रिया, औषधोपचार हे सर्व या ठिकाणी मोफत करण्याचं ठरवलं आणि याचा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा याच एका उद्देशाने आज पुणे शहरात आम्ही जवळजवळ 15 ठिकाणी अशा तऱ्हेची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची शिबिरं या ठिकाणी घेत आहोत. असंख्य नागरिकांना, हजारो नागरिकांना या शिबिराचा अत्यंत लाभ होत आहे. सर्वसामान्य लोकांची असणारी ऑपरेशन्स ही या ठिकाणी मोफत होत आहेत आणि संपूर्ण जनता खऱ्या अर्थानं या योजनेचा लाभ घ्यावा याच उद्देशाने आम्ही सर्वत्र ही शिबिरं घेतलेली आहेत. या योजनेचा सर्व लोकांनी लाभ घ्यावा हीच भूमिका या माध्यमातून मी मांडत आहे. या सर्व योजनेसाठी पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल, या दोन्ही रेशन कार्ड असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या संपूर्ण योजनेचा पूर्णपणे लाभ घेता येतो.